नमस्कार, ॲडव्हेंचर्स न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मी निषाद सोनकर. नजर टाकूया हेडलाईन्सवर. मराठा समाज करणार घटस्थापनेच्या दिवशी जोडे मारा आंदोलन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या वाढदिवशी करणार सरदार सरोवर धरणाचे उद्घाटन. GST साठी कर विभाग घालणार देशभरात छापे. तूर, मूग, उडीद, डाळीवरील निर्यात बंदी केंद्र सरकारने उठवली. ओझोनची पातळी कमी होत असल्याने मुंबईसारखी शहरे पाण्यात जातील अशी तज्ज्ञांना भीती. पोपट पान नावाने अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टपऱ्यांवर पोलिसांची करडी नजर. सप्तशृंगीगडावर बोकडबळी प्रथा बंद. नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन उभारणार सिडकोच्या NOC विना फुटबॉल मैदान. ब्रिटन संसदेकडून अभिनेता सलमान खानचा गौरव. आणि PV सिंधूचा कोरियन ओपन सुपर सिरीजच्या फायनलमध्ये प्रवेश. तर चला आता वळूया सविस्तर घडामोडींकडे. सुरुवातीला बातमी आहे मराठा समाज आरक्षणासंबंधी. घटस्थापनेच्या दिवशी मराठा समाज पुकारणार आहे जोडे मारा आंदोलन. मुंबईतील राज्यव्यापी मराठा क्रांती मोर्चा काढून एक महिना उलटला असून अद्याप मुख्यमंत्र्यांनी मोर्चेकरांच्या मान्य केलेल्या मागण्यांचे शासन निर्णय जाहीर केलेले नाहीत. त्याविरोधात रोष व्यक्त करत मराठा क्रांती मोर्चाच्या नवी मुंबई समितीने जोडे मारा आंदोलनाचा इशारा दिला आहे. 21 सप्टेंबर 2016 रोजी नवी मुंबई रायगड मराठा क्रांती मोर्चाने नवी मुंबईत काढलेल्या मोर्चाला एक वर्ष पूर्ण होत आहे. वर्ष उलटल्यानंतरही सरकारकडून अपेक्षित कारवाई न झाल्याने 21 सप्टेंबरला म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी वाशी आणि कोपरखैरणे येथे सरकारविरोधात जोडेमारा आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच हे आंदोलन पुढे राज्यव्यापी केले जाईल असा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला आहे. जगातील दुसरे मोठे धरण मानले जाणारे सरदार सरोवर धरणाचे उद्घाटन नरेंद्र मोदी करणार आहेत त्यांच्या वाढदिवशी. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी शिलान्यास बसवलेल्या सरदार सरोवर धरणाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या वाढदिवशी म्हणजे 17 सप्टेंबर रोजी करणार आहेत. नर्मदा कंट्रोल ऑथॉरिटीने दिलेल्या सूचनेनुसार धरणाचे 17 जून रोजी बंद झालेले 30 दरवाजेही पंतप्रधान उघडतील. धरणाबाबत बोलताना गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी म्हणाले, यामुळे 18 हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. तसेच नर्मदेचे पाणी कालव्यातून 9000 गावांमध्ये खेळवले जाईल. अमेरिकेतील ग्रँड कावली धरणानंतर सर्वात मोठे धरण म्हणून सरदार सरोवर प्रकल्पाचे नाव घेतले जाणार आहे. या धरणातून तयार झालेल्या विजेपैकी 57% वीज महाराष्ट्र, 27% वीज मध्य प्रदेश तर 6% वीज गुजरात वापरणार आहे. GST साठी कर विभाग घालणार आहे देशभरात छापे आणि त्या अंतर्गत होणार अनेक कंपन्यांची तपासणी. अधिकाधिक कंपन्यांना वस्तू व सेवा कराच्या कक्षेत आणण्यासाठी कर विभागाच्या वतीने लवकरच देशभरात छापेमारी करण्यात येणार आहे. GST च्या कक्षेत येण्यासाठी कंपन्यांना खरोखरच काही अडचणी येत आहेत की काही कंपन्या GST च्या कक्षेत येण्यास टाळाटाळ करीत आहेत याचा शोध घेण्यासाठी हे छापे मारले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आठवड्याभरापूर्वीच वरिष्ठ कर अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. या पार्श्वभूमीवर छाप्यांची तयारी कर विभागाकडून करण्यात येत आहे. दैनंदिन जीवनात रोज वापरल्या जाणाऱ्या उडीद, तूर आणि मूग डाळींवरील निर्यात बंदी केंद्र सरकारने उठवली. गेल्या 2 वर्षात डाळींच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. यंदा देशातील डाळींचं उत्पादन जवळपास 200 लाख टनांवर पोहोचलं आहे. मागील काही वर्षात उडदाच्या डाळीचे उत्पादन 7 ते 10 लाख टन होते, ते यंदा 18 ते 20 लाख टनांपर्यंत पोहोचलं आहे. याचप्रमाणे मूग डाळीचे उत्पादन देखील 15 लाख टनांवरून 22 ते 24 लाख टनांवर पोहोचले आहे. याच पार्श्वभूमीवर डाळींवरची ही निर्यात बंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे आता डाळ निर्यात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ओझोनची पातळी कमी होत असल्याने मुंबईसारखे अनेक समुद्रालगतची शहरे पाण्याखाली जातील अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 16 सप्टेंबर या जागतिक ओझोन दिनानिमित्त झालेल्या चर्चेत कमी होत असलेल्या ओझोन पातळीबद्दल तज्ज्ञांनी भीती व्यक्त केली आहे. औद्योगिकरणानंतर ओझोनची पातळी कमी झाल्याने ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळू लागला आहे. त्यामुळे सागराची पातळी 1 ते 3 मीटर वाढेल असे झाल्यास सध्याची मुंबईसारखी शेकडो शहरे पाण्यात जातील अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पोपटपान नावाने अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टपऱ्यांवर आता पोलिसांची करडी नजर. ठाणे शहरात राजरोसपणे अफू, गांजा यासारख्या अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याचा दावा महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह सर्व पक्षीय नगरसेवकांनी केल्यानंतर आता अशा पदार्थांच्या अड्ड्यांवर छापे टाकण्याची तयारी ठाणे पोलिसांनी सुरू केली आहे. पोपटपान नावाने अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टपऱ्यांवरही पथकांकडून कारवाई केली जाणार आहे अशी माहिती पुढे येत आहे.
ऐन नवरात्रीच्या तोंडावर सप्तशृंगी मंदिर प्रशासनाने बोकडबळी ही प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। सप्तशृंगी गडावर तुम्हाला बोकडाचा बळी द्यायचा असेल तर ते यापुढे आता करता येणार नाही, कारण अनेक वर्षापासून चालत असलेल्या बोकडबळी प्रथेला फाटा देत ही प्रथाच बंद करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे। या मोठ्या निर्णयाचा अनेक स्तरावरून स्वागतही होत आहे। सप्तशृंगी मंदिर प्रशासन घेतलेल्या या निर्णयावर ठाम राहणार असल्याची माहिती पुढे येत आहे। आगामी फिफा वर्ल्ड कप साठी नवी मुंबई असोसिएशन उभारणार सिडकोच्या एनओसी विना फुटबॉल मैदान। 17 वर्षाखालील फिफा वर्ल्ड कप स्पर्धा पुढील महिन्यात देशातील विविध शहरात संपन्न होत आहेत। यातील 8 सामन्यांचे यजमानपद नवी मुंबई शहराला मिळाले असून एक उपांत्य सामना देखील होणार आहे। मात्र असे असताना देखील सिडकोने वाशी येथील नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या मैदानासाठी ना हरकत प्रमाणपत्र अजूनही दिलेले नाही। दुसरीकडे नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन देखील सिडकोला न जुमानता मैदान उभारण्यास सुरुवात करत आहे। असे केल्याने क्रीडा संकुल विरुद्ध सिडको असा सामना रंगला आहे। बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा ब्रिटन संसदेकडून गौरव करण्यात आला आहे। दबंग अभिनेता सलमान खानला लंडनमध्ये ग्लोबल डायव्हर्सिटी अवॉर्ड देऊन गौरवण्यात आला आहे। ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे अध्यक्ष कीथ वाज यांच्या हस्ते सलमानला हा पुरस्कार देण्यात आला। पुरस्कार प्रदान केल्यानंतर वाज म्हणाले की ग्लोबल डायव्हर्सिटी पुरस्कार अशा व्यक्तींना दिला जातो ज्यांनी जगभरात वैविध्यासाठी उल्लेखनीय काम केले असेल। सलमान खान हा त्यापैकीच एक असून त्याच्या कामाचा गौरव करण्यासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। PV सिंधू कोरियन ओपन सुपर सिरीजच्या फायनल मध्ये दाखल। भारताची अव्वल महिला बॅडमिंटन पटू PV सिंधूने कोरियन ओपन सुपर सिरीजच्या फायनल मध्ये प्रवेश केला आहे। शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सिंधूने चीनच्या ही बिंग जिओचा 21-10, 17-21, 21-16 असा सरळ 3 गेममध्ये पराभव केला। वेळ झाली इथेच थांबायची। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ऍडव्हेंचर न्यूज कधीही कुठेही आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।